एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण बघणार आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम नंबर 3. यामध्ये आपण संपूर्ण ऍडव्हान्स लेवलचे जे ऍडजस्टमेंट असतात त्या कव्हर करणार आहे. तर शीट मधला हा प्रॉब्लेम नंबर 70 आहे जो आज आपण कव्हर करणार आहे. नेहमीप्रमाणे प्रॉब्लेमचे सर्वात पहिले ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहे व त्यानंतर त्याचं ट्रान्सफर करणार आहे. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट घेऊन आहे राजन रिटायर ऑन द अबो डेट फ्रॉम द फॉलोइंग फॉर टर्म्स अँड कंडिशन. तर तीन पार्टनर आहे प्रभाकर, दिवाकर आणि राजन. आणि राजन हा रिटायर पार्टनर आहे. त्यांचा रेशो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे 2:3:3. राजन रिटायर झाला म्हणजे हा 3 त्याचा रेशो व्यवसायातून कॅन्सल होईल. न्यू रेशो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे, एकदा चेक करून घेऊ. तर प्रॉब्लेम मध्ये यस, न्यू रेशो आपल्याला घेऊन आहे 3:1. प्रॉब्लेम मध्ये कधी न्यू रेशो दिला नाही तर आपल्याला तो क्रिएट करावा लागतो. अदरवाईज आपल्याला न्यू रेशो जास्तीत जास्त वेळेस दिलेला असतो. ठीक आहे, तर फर्स्ट ऍडजस्टमेंट यामध्ये घेऊन आहे प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड 20%. प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट झालेली आहे तर याचे दोन इफेक्ट होणार आहे. सगळ्यात पहिले आपण प्लांटची व्हॅल्यू घेऊन टाकू. प्लांटची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे 84,000. त्यातून लेस करणार आहे डेप्रिसिएशन 20%. 20% डेप्रिसिएशन येणार आहे 16,800. हे आपल्याला लेस करायचं आहे व रिमेनिंग बॅलन्स आपल्याला आउटरला काढायचा आहे. तर रिमेनिंग बॅलन्स आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. 84,000 लेस 16,800 रिमेनिंग बॅलन्स येणार आहे 67,200. 16,800 चा सेकंड इफेक्ट मीन्स डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अकाउंट 16,800 या प्रकारे होणार आहे. त्यानंतर स्टॉक टू बी रिव्हॅल्युड ₹61,000. स्टॉक रिव्हॅल्युड झालेला आहे. स्टॉकची ओल्ड व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे. स्टॉक ओल्ड व्हॅल्यू मीन्स बॅलन्स शीट मध्ये व्हॅल्यू आहे 56,000 व न्यू व्हॅल्यू आहे 61,000. यामधला डिफरन्स हा किती आहे तर 5,000 डिफरन्स आहे. आपल्याला ऍड केल्यानंतर 61 मिळणार आहे म्हणून आपल्याला हे ऍड करायचे व स्टॉकला लिहायचं आहे इन्क्रीज. ठीक आहे, इन्क्रीज झालेले आहे 5,000. इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला याचा सेकंड इफेक्ट होणार आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट ₹5,000. या प्रकारचे दोन इफेक्ट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएटेड बाय 10%. तर लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएशनचे दोन इफेक्ट आहे. फर्स्ट ऍड करायचं आहे असेट मध्ये अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला. तर लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आपण बघून घेऊ. बिल्डिंगची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे 1,00,000. 1,00,000 वरती ऍप्रिसिएशन झालेलं आहे म्हणून ऍड करायचं आहे. ऍप्रिसिएशनचे पर्सेंटेज आहे 10%. ते येणार आहे व्हॅल्यू 10,000. 1,10,000 काढणार. 10,000 सेकंड इफेक्ट अगेन रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट ₹10,000. ओके, या पद्धतीने याचे इफेक्ट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट वॉज नो लॉंगर नेसेसरी. जी प्रोव्हिजन आपण करून ठेवलेली आहे बॅड डेट साठी ते आपल्याला करायची गरज नाही असे यामध्ये आपल्याला कळते. म्हणून जे आपण ऑलरेडी लेस केले आहे ते आपल्याला आता ऍड करायचे. अपोजिट इफेक्ट होणार आहे म्हणून डेटर्सची आपल्याला आउटरची व्हॅल्यू घ्यायची आहे. डेटर्सची आउटरची व्हॅल्यू आहे बघा 16,000. 16,000 मध्ये जी आरटीडी आपण लेस केली होती तिला बस आपल्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे, तर आरडीडीची व्हॅल्यू होती 2,000. ही 2,000 आपल्याला ऍड करायची आहे व टोटल आपल्याला आउटरला काढायचे आहे 18,000. ऍड केलं म्हणून याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय आरडीडी अकाउंट ₹2,000. या प्रकारचे दोन इफेक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुडविल ऑफ द फर्म इज टू बी रेज ऍट ऍव्हरेज प्रकाश दिवाकर अँड राजन प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द 5 years विच वर एज फॉलोज. 5 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे खालील प्रमाणे. गुडविल कॅल्क्युलेट करून दिलेली नाही, ते आपल्याला यावेळेस कॅल्क्युलेट करायचे आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलो होतो ऍडव्हान्स लेवलची आपल्याला ऍडजस्टमेंट यामध्ये बघायची आहे. तर गुडविलची ही ऍडजस्टमेंट जी आहे ती सगळ्यात जास्त ऍडव्हान्स लेवलची आहे. याच्यावरती गुडविलची कुठल्याही प्रकारची अवघड मधली अवघड ऍडजस्टमेंट तुम्हाला येणार नाहीये. ही सगळ्यात जास्त अवघड अशी ऍडजस्टमेंट आहे. तर गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी मी वर्किंग नोट इथे ऑलरेडी फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे, मीन्स आपल्याला कमी वेळ लागेल. तर वर्किंग नोटमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. तर ऍव्हरेज प्रॉफिट साठी आपल्याला त्यांनी
लास्ट 5 इयर्सचे काही प्रॉफिट अँड लॉस दिलेले आहे तर ते आपण यामध्ये घेणार आहे. फॉर्म्युला आहे एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस अपॉन नंबर ऑफ इयर. तर यामध्ये फर्स्ट इयरचा आहे प्रॉफिट 80,000, त्यानंतर सेकंड इयरचाही प्रॉफिट आहे 70,000, प्लस थर्ड इयरचा आहे लॉस. तर लॉस ठीक आहे तो लेस करावा लागेल आपल्याला, लेस करून घेऊ. लेस करायचा आहे 20,000, त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉफिट 30,000 अँड लास्ट आहे 40,000. या सर्वांना आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर नंबर ऑफ इयर आहे 1, 2, 3, 4, 5 म्हणून आपण घेणार आहे अकाउंटला 5. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ते असणार आहे आपला ऍव्हरेज प्रॉफिट. तर आपण चेक करून घेऊ, 80,000 प्लस 70,000 मायनस 20,000 प्लस 30,000 प्लस 40,000 इज इक्वल टू अकाउंट 5. तर ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे 40,000. हे असणार आहे ऍव्हरेज प्रॉफिट. आणि ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे. तर गुडविलचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट इंटू परचेस इयर. परचेस इयर तर ऍव्हरेज प्रॉफिट आपण आताच कॅल्क्युलेट केला आहे ते आले आहे 40,000. आणि परचेस इयर प्रॉब्लेम मध्ये गिव्हन आहे का ते चेक करू. तर परचेस इयर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिव्हन नाही, मीन्स ज्या वेळेस परचेस इयर प्रॉब्लेम मध्ये गिव्हन नसतं तर आपल्याला 1 इयर अझ्युम करून चालावं लागतं. पण आपण त्यावेळेस अझम्पशन करणार आहे 1 इयर. तर 40,000 × 1 गुडविल येणार आहे आपली 40,000. ही आहे गुडविल ऑफ द फर्म. आणि गुडविल ऑफ द फर्म रेंज झाली आहे, गुडविलची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आहे. तर ही वर्किंग नोटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, मीन्स मला इथे जागा मिळून जाईल. ठीक आहे, तर 40,000 आपल्याला गुडविल मिळाले आहे आणि ही रेंज झालेली आहे. तर याचे दोन इफेक्ट असणार आहे बाळांनो. फर्स्ट असेट साईडला आपल्याला घ्यायची आहे आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर गुडविल 40,000 आणि गुडविल ऑफ द फर्म म्हणलेलं आहे म्हणजे संपूर्ण पार्टनर्स मध्ये आपल्याला तिला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल 40,000 आपल्याला या रेशो मध्ये त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. तर डिस्ट्रीब्यूट करणार आहे इथे येणार आहे 16,000. यामध्ये एक मिनिट कॅल्क्युलेशन करून घेऊ. 40,000 × 2/8 तर ओके इथे मिळणार आहे 10,000, 15,000 and 15,000. या प्रकारे आपल्याला गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ही गुडविल बाळांनो रेज झालेली, रेजचे दोन इफेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला गिव्हन आहे गुडविल शुड बी रिटर्न ऑफ देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि आता जी गुडविल रेज झालेली तिचे आपल्याला दोन इफेक्ट करायचे आहे, मीन्स रिटर्न ऑफ करायचे आहे. तर रिटर्न ऑफचे दोन इफेक्ट, फर्स्ट लेस फ्रॉम गुडविल रिटर्न ऑफ 40,000 आउटरला येणार आहे नील. आणि रिटर्न ऑफ करायचे सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट. त्यांच्या न्यू रेशोनुसार आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर न्यू रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर याची व्हॅल्यू मिळणार आहे प्रभाकरचे येणार आहे 30,000 आणि देवकरचे येणार आहे 10,000. राजन आपला रिटायर पार्टनर आहे त्यामुळे त्याच्या कॉलम मध्ये आपल्याला व्हॅल्यू नील लिहायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट पेबल टू राजन शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. तर राजनचा जो बॅलन्स होणार आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे त्याच्या लोन अकाउंटला. हे सगळ्यात शेवटी आपल्याला कळणार आहे अमाऊंट किती उरलेलं आहे. तर आपण आता संपूर्ण ऍडजस्टमेंट कव्हर केले आहे. यावेळेस यानंतर आपल्याला बघायचं आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट मधलं सगळ्यात पहिले आपण पॉइंट बघणार आहे कॅपिटल. कॅपिटल जे ट्रान्सफर होणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 80,000, 75,000 अँड 60,000. ओके, तर या प्रकारे कॅपिटल ट्रान्सफर केलेलं आहे. त्यानंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्स राहिलेलं आहे तर क्रेडिटर्स ट्रान्सफर होणार आहे लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 42,000, ते आपण ऍज इट इज लायबिलिटीला शो करणार आहे. त्यानंतर असेट साईड ट्रान्सफर करणार आहे
जेव्हा ते फर्स्ट पॉइंट गिव्हन आहे प्लांट अँड मशिनरी, तर प्लांट अँड मशिनरी आपण यूज केलं आहे त्यामुळे याला इग्नोर करणार आहे. त्यानंतर स्टॉक, स्टॉक इग्नोर करणार आहे कारण आपण यूज केला आहे. कॅश, कॅश आपला राहिलेला आहे तर कॅश आपण घेणार आहे. कॅश ची व्हॅल्यू आहे 1000. त्यानंतर डेटर्स यूज केले आहे आणि लँड अँड बिल्डिंग पण आपण यूज केलेली आहे. तर या प्रकारे आपण संपूर्ण प्रॉब्लेम ट्रान्सफर केलेला आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण क्लोज करणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, ज्यामध्ये त्याची क्रेडिट साइट जास्त आहे. क्रेडिट साइटची टोटल आहे 17000. तीच आपण डेबिटला घेणार आहे 17 आणि त्यामधून पॉईंट लेस करणार आहे. तर रिमेनिंग बॅलन्स जो असणार आहे तो असणार आहे 200. ठीक आहे, हा असणार आहे बाळांनो आपला प्रॉफिट, नेट प्रॉफिट म्हणू आपण याला, टू नेट प्रॉफिट. ठीक आहे, आणि नेट प्रॉफिटला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर त्यांच्या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यांच्या रेशोनुसार एकदा कॅल्क्युलेशन करून घेऊ, ज्यामध्ये प्रभाकर, देवकर आणि राजन. तर 50, त्यानंतर 75 आणि 75 या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. 50, 75 आणि 75. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला क्लोज करायचं आहे कॅपिटल अकाउंट. तर सगळ्यात पहिले आपण क्लोज करणार आहे रिटायरिंग पर्सन, जो रिटायरिंग पर्सन आहे त्याचा अकाउंट. रिटायरिंग पर्सन आहे आपल्याकडे राजन. तर राजनची क्रेडिट साइड बघणार आहे. क्रेडिट साइडची टोटल 60, 75, 075 अशी मिळणार आहे. 75,075. डेबिट साइडला पॉइंट लेस करणार नाही म्हणून ऍज इट इज बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार आहे. त्याला लिहिणार आहे टू लोन अकाउंट, जे शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं ऍज अ लोन अकाउंट म्हणून ठेवावे. तर लोन अकाउंट आपण ट्रान्सफर करणार आहे लायबिलिटी साइडला. राजन लोन अकाउंट 75,075. ओके, त्यानंतर रिमेनिंग पार्टनरचा क्लोज करणार आहे. तर रिमेनिंग पार्टनर मध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहे दिवाकर. दिवाकरची टोटल येणार आहे 90,075. तीच आपण घेणार आहे डेबिट साइडला 90,075. त्यामधून लेस करणार आहे 10,000. तर बॅलन्स होणार आहे 80,075. त्यानंतर क्लोज करणार आहे प्रभाकरचं. तर प्रभाकरची व्हॅल्यू आहे 90,050. त्यामधून लेस करणार आहे 30,000. तर रिमेनिंग बॅलन्स होणार आहे 60,050. आणि हा जो बॅलन्स असणार आहे हा आपला कॅपिटल असणार आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. या साईडमधून कॅरी डाऊन करून आपल्याला त्याला कॅपिटल अकाउंटला, मीन्स लायबिलिटी साईडला शो करायचं आहे. कॅपिटल अकाउंट ज्यामध्ये रिमेनिंग पार्टनरचं नाव आहे प्रभाकर आणि दिवाकर 60,050 and 80,075. त्यानंतर आपल्याला यांची टोटल करून घ्यायची आहे प्लस 60,050. यांची टोटल मिळणार आहे 1,40,125. या प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटही क्लोज केलं आहे. आता क्लोज करणार आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटची सगळ्यात पहिले आपण असेट साइडची टोटल करणार आहे 1,40,125 प्लस 75,075 प्लस 42,000. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल मिळत आहे 2,57,200. आणि आता करणार आहे असेट साइडची टोटल 67,200 प्लस 61,000 प्लस 1,10,000 प्लस 80,000 प्लस 1,000. ठीक आहे, तर ही देखील टोटल मिळणार आहे 2,57,200. तर या पद्धतीने आपण हे अकाउंट क्लोज केलं.